things I know as a Muslim, as a you are Christian, as a Dalit, as a Adivasi, as a Obisi, as a Sarva Lokansathi अशा पद्धतीचे जे या स्कीमचा फायदा जो आहे स्कीमचा फायदा हा पुण्यात आलेला आहे आणि या स्कीम जे आहे त्या त्या म्हणजे त्याच्यामध्ये पॉलिटिकल काय म्हणजे महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार नाही आहे म्हणून महाराष्ट्राला काही फायदा द्यायचा नाही अशी भूमिका आमची अजिबात नाही आहे उलट महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलेलं आहे की नॅशनल हायवे जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे नितीन गडकरींच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये फार मोठी रिव्होल्युशन जी आहे रोड डेव्हलपमेंटची रिव्होल्युशन अनेक वर्षामध्ये गेल्या 70 वर्षामध्ये रोड झाले नाही पण गेल्या 8 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नॅशनल हायवे हे अत्यंत 4 लेन 6 लेन झालेले आहे आणि देशाचं चित्र जे आहे ते बदलवण्याचं काम हे नरेंद्र मोदींच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे नरेंद्र मोदींचा सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे आणि नरेंद्र मोदीजी हे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन जाणारे ते आहे आमच्या मंत्रालयाने जवळजवळ जनरल कॅटेगरीच्या लोकांना 10% आरक्षण दिलेलं आहे पूर्वी SC ST आणि OBC आरक्षण मिळत होतं पण आता 10% आरक्षण जे आहे ते सवर्ण समाजाला मिळालेलं आहे सवर्ण समाजामधल्या ज्या लोकांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशा लोकांना ते रिझर्वेशनचा फायदा देण्याच्या संबंधातला निर्णय आमच्या 4 वर्षापूर्वी आमच्या सरकारने घेतलेला आहे आणि ब्राह्मण समाज असेल मराठा समाज असेल किंवा सगळा समाज असेल सगळ्या समाजाला त्या आरक्षणाचा फायदा होतो त्याच्यामध्ये हिंदू असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल जैन असेल त्या ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशा फॅमिलीतल्या मुलांना मेडिकल इंजिनिअरिंग MBA किंवा म्हणजे उच्च शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये 10% आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे त्यामुळे आरक्षणाच्या संबंधामध्ये जो गैरसमज असायचा दलितांना आदिवासींना OBC मिळतंय आरक्षण आम्हाला मिळत नाही त्यामुळं अनेक लोकांना आता ते आरक्षण मिळालेलं आहे या सगळ्यांना प्रोत्साहन द्यायचं अशा पद्धतीची आमची भूमिका आहे आणि त्याप्रमाणे आमचं काम सुरू आहे आणि ज्या वेळेला आता निवडणुका 17 ऑक्टोबरमध्ये होती त्यावेळेला BJP आणि RPI ताकदीनं आम्ही ही निवडणूक लढणार आहोत पक्षाला ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी आम्हाला काही जागा मिळतील आम्हाला इथे जिल्हा परिषद आहे प्रतापराव आहेत ते आमदार आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे काही जागा रिझर्व आहेत काही जागा ते जनरल आहेत काही जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे ती बघून आम्ही त्याच्यातून मार्ग काढू नये नरेंद्र मोदींचा संदेश आहे की सबका साथ सबका विकास सबका विश्वास वातावरण विनाकारण कोणी बिघडवण्याचा प्रयत्न करू नये आणि भगवा रंग जो आहे हा शांतीचं प्रतीक आहे गौतम बुद्धांच्या शिवराचा रंग हा भगवा होता तो रंग हा शांतीच्या दिशेने जाणारा तो रंग आहे त्यामुळे माननीय राज ठाकरे यांनी जर आता भगवा रंग बलिदान केलेला आहे तर त्यांनी शांततेनं विचार करावा आणि कुठं वाद होईल अशा पद्धतीने भूमिका मांडू नये भोंग्याच्या संबंधामध्ये ठीक आहे अनेक ठिकाणी भोंगे बंद आहेत अनेक ठिकाणी आवाज कमी करण्यात आलेला आहे त्यामुळे आपण एकमेकाला सांभाळणं अत्यंत आवश्यक आहे जसे भोंगेचा त्रास होतोय अशा पद्धतीची तक्रार राज ठाकरे यांची आहे अनेक ठिकाणी मुस्लिमांनी आपल्या भोंग्यांचे आवाज कमी केलेले आहे आणि आम्ही अनेक वेळेला आमचा आमची बाबासाहेबांची जयंती आम्ही 2 महिने साजरी करतो रोज त्या ठिकाणी गाण्याचे कार्यक्रम असतात नवरात्र उत्सव असतो गणेश उत्सव असतो शिवजयंती असते अशा वेळेला अनेक दिवस कार्यक्रम चाललेले असतात त्यावेळेला आमचा आता लाऊडस्पीकर चाललेला असतो मलाच वाटतं की आपण एकमेकाला जर समजून घेतलं पाहिजे आणि वाद होईल अशा पद्धतीची भूमिका कोणी मांडू नये देशात शांतता राहिली तर देशाचा विकास होणार आहे असे बाजूचे विधान करू नये असं आपलं मत आहे कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडण्यामध्ये असं म्हणणं ठरलेलं आहे
एक तर जर देवेंद्र फडणवीसांचं सरकार असतं, जर बीजेपी आरपीआयचं आमच्या महायुतीचं सरकार असतं, तर आम्ही त्या ठिकाणी गंभीरपणे बाजू मांडली असती. या सरकारला काही ती बाजू मांडता आली नाही, त्यामुळं मराठा समाजाला जे आरक्षण मिळालं नाही त्याला हे माननीय उद्धव ठाकरे सरकार जबाबदार आहे असा आमचा आरोप आहे, आमची तक्रार आहे. त्याचबरोबर ओबीसीचं जे आरक्षण आहे ते लोकल बॉडीजमध्ये मिळणारं जे आरक्षण आहे ते आरक्षण हे घालवण्यासाठी हे सरकार जबाबदार आहे. सरकारला योग्य पद्धतीने बाजू मांडता आली नाही आणि त्यामुळं हे आरक्षण ओबीसीचं केलेलं आहे. आता मध्य प्रदेशच्या संबंधामध्ये सुप्रीम कोर्टाचा काहीतरी आदेश आलेला आहे की ओबीसीच्या आरक्षणाचा विचार करावा. तर आता राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन मध्य प्रदेश सरकार मध्य प्रदेशच्या ओबीसींना ज्या अर्थी आरक्षण देण्याच्या संबंधामधली भूमिका त्या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे, त्या अर्थी महाराष्ट्रातल्या ओबीसींनाही लोकल बॉडीजमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची आमच्या महायुतीची आणि आमची मागणी आहे. तर या समाजाला सुद्धा आरक्षण लोकल बॉडीजमध्ये मिळालं पाहिजे. दुसरा विषय आहे तो एक तर हे महाविकास आघाडीचं जे सरकार आहे हे सरकार किती दिवस टिकेल हे काय सांगता येत नाही आहे. आणि नाना पटोले यांचं म्हणणं असं आहे की राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, तर तुमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे, तो खंजीर खुपसलेला अजून त्याच ठिकाणी आहे की तो काढला आहे आपण. जर तो खंजीर एवढा खुपसलेला आहे आपण जर एवढी रक्कम मार्ट झालेली असता तर आपण एनसीपी सोबत राहता कामा नये, आपण सरकारमधून बाहेर पडावं. जर हिंमत असेल तर काँग्रेस पक्षाने आपला पाठिंबा काढावा आणि आम्हाला पुढे चाल द्यावी. म्हणजे आम्हाला पुढे चाल द्यावी म्हणजे सरकार पडलं तर आम्ही वाटत बघतोय आम्ही हे सरकार कधी पडतोय आणि आमचं सरकार कधी बनवतो. त्यामुळं एकदा हे सरकार पडलं की आम्हाला सरकार बनवण्याची आमच्याकडे ताकद आहे आणि आम्ही सरकार बनवू शकतो. आमच्याकडे जवळजवळ 117 आमदार आहे, 117 आमदार आमच्याकडे आहेत आणि आम्हाला सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बनवलं पाहिजे. आणि रावसाहेब दानवे पाटील म्हणाले की आम्हाला ब्राह्मण मुख्यमंत्री हवा आहे, युतीपेक्षा जास्त लोकांना विवर मिळालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 16 लाख 79,000 एवढ्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेची गरज मिळालेली आहे. आयुष्मान भारत योजना जी आहे या योजनेच्या अंतर्गत जवळजवळ एका फॅमिलीला एका वर्षाला मेडिकल ट्रीटमेंटसाठी 5 लाख रुपये मिळतात. त्याच्यामध्ये आतापर्यंत देशामध्ये 2018 ते 2022 या काळामध्ये 3,35,00,000 एवढ्या लोकांना त्याचा फायदा मिळालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये 5,48,000 एवढ्या लोकांना त्याचा फायदा मिळालेला आहे.